नमस्कार फ्रेंड्स, कविता एस्के रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आज आपण एक खूपच मस्त अशी घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये स्नॅक्स तयार होणारी, चहासोबत खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, तेही घरच्याच साहित्यामध्ये आपण रेसिपी पाहणार आहोत. फ्रेंड्स, फक्त 2 ते 3 साहित्य लागणार आहेत आणि बघा, तुम्हाला पाहून लक्षात येतील किती मस्त रेसिपी पाहणार आहोत आपण. तर तुम्हालाही नक्कीच आवडेल, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा फ्रेंड. आणि रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर फ्रेंड्स, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा खूप पुराणा रवा आहे. एखाद्या वेळेस रवा खूप दिवस तसाच राहतो तर हा रवा जाड आहे आणि जाड असल्यामुळे तसाच राहिला होता. तर ह्या रव्याला मी मिक्सरच्या भांड्यात बारीक असं करून घेतले, बघा बारीक करून घेतले, थोडंसं फिरवून घेतले. ह्याऐवजी तुम्ही बारीक रवा, फ्रेश रवा पण वापरू शकता, परंतु रवा असंच तुमच्याकडेही पुराणा रवा असेल तर तो वापरून तुम्ही त्याचा उपयोग अशा पद्धतीने करा, खूप मस्त होईल. रवा पण वेस्ट जाणार नाही. कधी कधी मुंग्या लागतात, आळ्या जाळ्या होतात, उन्हात वाळवून ठेवतो आपण, तो रवासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर ही जिरे पावडर आहे 1 चमचाभर. मी बारी जिरं, कच्चं जिरं कुठून घेतलं होतं बारीक असं, चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातलं आहे आणि 1-2-3 चमचे मी तेल घातलं आहे याच्यामध्ये. ह्याला चांगलं मिक्स करून घेते. त्याआधी थोडीशी 1-2 चमचे कसुरी मेथी घालते मी चोळून हातावरती. कसुरी मेथी नसली तरी काही हरकत नाही, तुम्ही जिरा पावडर मीठ घालून पण करू शकता. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेतले. जर कसुरी मेथी असेल तर नक्कीच वापरा तुम्ही. जिरे धने पावडर वापरून सुद्धा करू शकता तुम्ही, धने पावडरसुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं. ओला ओला झाला पाहिजे रवा, इतपत तुम्ही तेल घाला त्याच्यामध्ये आणि पाणी थोडं थोडं पाणी घालत घालत मिक्स करत करत रव्याला छान भिजून घ्यायचं आहे. जाड रवा आहे त्यामुळे पाणी भरपूर थोडंसं लागणारच आहे जास्त. हे बघा, खूप 1-5 मिनिटे तरी मी ह्याला वेळ दिलेला आहे चुरण्यासाठी आणि वरतून पण थोडंसं पाणी घालून ह्याला 1-15-20 मिनिटे ठेवून द्यायचं आहे. आणि 15-20 मिनिटानंतर रवा छान मुरलेला आहे बघा. अजून ह्याला 1-5 मिनिटे आपल्याला एकसारखं एकजीव असं चुरून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप असं चपाती बनवतं तसं त्या पद्धतीने स्मूथ याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला पण चिटकणार नाही. हा पुराणा जुना रवा असल्यामुळे थोडंसं जास्त मेहनत लागत आहे. तुम्ही जर फ्रेश रवा, बारीक रवा वापरलात तर खूपच छान होईल पदार्थ, अजून इतका खुसखुशीत आणि टेस्टी पण लागेल. पण हा रवा खूप दिवसाचा होता माझ्याकडे, काय करावं काय नाही, शिरा पण याचा खावा वाटत नव्हता, धमक येत नव्हती. जर धमक येत असेल रव्याला तर वापरू नका, मग एवढी मेहनत वेस्ट जाईल, खावा वाटणार नाही. फ्रेशच रवा वापरा. तर माझ्याकडे एक होता खूप दिवसाचा, ह्याला धमक वास वगैरे येत नव्हता म्हणून मी वापरत आहे. तर आता मी ह्याची बघा अशा पद्धतीने ह्याची पोळी लाटून घेते. 4 भाग केलेले आहेत मी तेवढ्या पिठाचे, छान 5 मिनटं मळून घेतलं होतं त्यामुळे खूप छान असं लाटता येतं. रवा मुरू द्यायचा मस्त आणि ह्याला चाकूच्या ह्याच्याने ह्याचा आकार देऊन घेणार आहोत. ह्याला आपण खूप छान आकार देणार आहोत. तर मी जसं आकार देते त्या पद्धतीनं करून घ्या तुम्ही, किंवा तुम्हाला त्रिकोणी चौकोनी असा तुमच्या आवडीनुसार पण आकार देऊ शकता, परंतु मी ह्या पद्धतीने देत आहे. खूप मस्त वाटतं, दिसायला पण छान वाटतं. असं स्नॅक्स डब्यात भरून करून एकदा जरी ठेवलं तरी मुलांना शाळेतून आल्यावर खायला नक्कीच आवडेल. त्याच्यावरतून चाट मसाला पण टाकू शकता, टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं. तर बघा असा आकार दिलेला आहे. सर्व ह्यांना आकार देऊन घेते मी. अगोदर स्क्वेअरमध्ये मी कट करून घेतले होते आणि आता काटे चमच्यावरती असा आकार देत आहे बघा. खूप सुंदर वाटतो हा आकार म्हणून मी दिलेला आहे. आहे की नाही, खूप सोप्पा पदार्थ आहे. आमची गार्गी बाजूलाच बसली आहे. काहीतरी टेस्टी पदार्थ बनत असलात स्नॅक्स वगैरे तिच्या आवडीचं की गार्गी बाजूलाच बसते ओट्यावरती, मध्ये मध्ये करत असते. तिने अगोदर थोडंसं पीठ पण घातलेलं आहे तेलामध्ये. आता ह्याला छान तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. मस्त मीडियम गॅसवरती ह्याला तळून घ्यायचं आहे आणि ते तळेपर्यंत मी राहिलेले पण करून घेते. ह्याला तळत तळत मीडियम गॅसवरती होईपर्यंत इकडे खाली पण मी आकार देऊन घेत आहे. खूप सुंदर दिसते, याचा कलर पण छान आले. बघा गार्गी कशी बसली आहे, बाजूलाच बसली आहे, वेट करत आहे कधी तयार होतील आणि तिला खायला घाई सुटली आहे खायची. हे बघा किती सुंदर कलर आले. बघा जर फ्रेश रवा, बारीक रवा वापरला तर अजून इतकं टेस्टी आणि अजून खूपच छान दिसेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स, तुम्हाला खूपच आवडेल, मुलांना आवडेल. बघा खूप छान तळून झालेलं आहे आणि राहिलेले पण अशाच पद्धतीने मी तयार करून घेते.
तळून घेते आणि सर्व तळून झालेले आहेत बघा. खूप छान स्नॅक्स आहे फ्रेंड्स, तुम्ही पण ट्राय करा. आवडेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत बाय.